नमस्कार, संवाद लाईव्ह टीव्हीमध्ये आपलं स्वागत. संवादच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी, लवकरच आम्ही पोहोचतोय प्रत्येकाच्या घराघरात, कारण थोड्याच दिवसात आपला लाडका संवाद लाईव्ह टीव्ही येत आहे सॅटेलाईट केबल नेटवर्कवर, जो दिसेल संपूर्ण पुणे नगर आणि बीड जिल्ह्यात. इथे आपण अनुभवाल असंख्य कार्यक्रमांची मेजवानी. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपणही पोहोचू शकता आपल्या प्रेक्षकांपर्यंत. यासाठी आपली जाहिरात आजच राखून ठेवा. जाहिरातीसाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 98501856. आता वळत आजच्या बातमीकडे. गेली अनेक वर्ष आपल्या कामानं, कामाप्रती निष्ठेनं आणि याच कामाच्या माध्यमातून दुर्बल लोकांनाही मानानं जगण्यासाठी मदत करणारं शिरूरमधील एक नाव. कोणतीही अडचण आली आणि मदत मागायला कुणीही गेलं तरी कधीच त्यांना रिकाम्या हाताने पाठवणार नाही असं एक विश्वासू नाव. नुकतीच त्यांनी वयाची 60 पूर्ण केली आणि त्यांच्या कामांचा अथांग सागर पाहून सारेच थक्क झाले. ते नाव अर्थातच खुशालचंद बोरा. 17 तारखेला त्यांच्या 61 कार्यक्रम पार पडला. त्यांच्या दानशूर स्वभावानं आणि केलेल्या कामांनी कार्यक्रमाची संध्याकाळ आणखीनच उजळून गेली. पाहुयात. जलकर भी सूरज जग को प्रकाश देता है. स्वयं जलकर भी सूरज जग को प्रकाश देता है. कांटों में घिरकर भी गुलाब सदा सुहास देता है. परदोष दर्शन मानव की नियति है. परदोष दर्शन मानव की नियति है. मगर जो परदोषों को क्षमा कर दे वह महान होता है. असे अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले बोरा परिवाराची आन बान आणि शान आमचे वडील यांचे 61 वर्षात पदार्पण होत आहे. त्यांची 61 साजरी करण्याचा अवसर आम्हाला लाभला हे आमचे सौभाग्य आहे. खुशालचंद बोरा, नावाप्रमाणेच खुशालचंद व्यक्तिमत्व. गेली अनेक वर्ष शिरूर तालुक्यात त्यांनी केलेल्या कामांनी मदतीने अनेकांना सावरलंय. असं हे खुशालचंद यांचं बालपण एका छोट्याशा गावात गेलं. लहानपणीपासूनच महत्वाकांक्षी वृत्ती असल्यानं त्यांनी व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. व्यवसाय वृद्धिंगत होत असताना आपण मिळवतोय ते केवळ आपल्यासाठी नाही तर यात इतरांनाही सामावून घेतलं पाहिजे ही जाणीव झाली आणि त्यामुळेच त्यांनी अनेकांना मदतीचा हात दिला. स्वभाव थोडासा कडक असला तरीही दानधर्मात मात्र अतिशय हळवा. 61 कार्यक्रमातही शुभेच्छा देताना अनेकांनी खुशालचंद यांच्या याच दानशूर व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू उलगडून सांगितले. खुशालचंद भागचंद बोरा हे माझे मामाजी. वयाने ते माझ्यापेक्षा 13 वर्षांनी मोठे. लहानपणापासून मी जेव्हा जेव्हा त्यांना काही बघत आलो तर मामाजीबद्दल एक लहानशी आठवण सांगायची म्हटली तर, मी 91 इंजिनिअरिंग करत होतो आणि त्यावेळेस पुण्यात इंजिनिअरिंग करत असताना आमचं एक ग्रुप VRDA नगरला जायचं होतं आणि अशा वेळी मामाजींना कुठूनतरी कळलं की आम्ही सगळा ग्रुप कॉलेजची मुलं सगळे नगरला चाललो आहोत. मामाजींनी त्यावेळेस मोबाईल फोनची काही सोय नव्हती. मामाजींना जेव्हा कळलं तर मामाजी नगर रोडच्या एका हॉटेलवर येऊन थांबले. मला सांगितलं की तू काही विचार करायचा नाही, डायरेक्ट त्या हॉटेलवर राहायचं. माझ्या 40-45 मित्रांना जेवण घातलं मामाजींनी आणि मी त्यानंतर जवळजवळ माझी छाती 6 इंचांनी फुगली कॉलेजमध्ये फिरताना की माझ्या मामांनी 40-45 मुलांना जेवण घातलं. ही त्यावेळेस आणि त्यावेळेस मामाजी परिस्थिती फार काही ग्रेट नव्हती. मामाजी अतिशय साधारण परिस्थिती असताना पण त्यावेळेस 40-45 लोकांना जे माहिती नाहीत काही नाहीत, फक्त आपला भाच्यांचे मित्राचा ग्रुप नगरला येतो आहे, तो माझा सुरुवातीचा अनुभव. मामाजी अतिशय मिश्किल आनंदी, स्वतः आनंदी राहणार, दुसऱ्यांना आनंदित कसं ठेवायचं ही त्यांच्याकडे एक आणि कुठल्याही प्रसंगाला अतिशय सहजपणे कसं बाहेर पडता येईल ही त्यांची जी वृत्ती आहे. सर्वात महत्त्वाची म्हणजे मामाजींनी आयुष्यात फार उतार चढाव बघितले आणि उतार चढाव बघितताना मामाजीची एक गुण जे मला घ्यावासा वाटतो किंवा मला सांगावासा वाटतो की स्वतःवर हसण्याची. चूक जरी झाली ना स्वतःवर सहज हसून ते पुढे निघून जातात. त्याच्यामुळे एवढ्या प्रसंगाला ते सहज बाहेर पडू शकतात. असं जसं पुढे मामाजी प्रगती करत गेले, चांगल्या मार्गाने धंदा व्यवसायाचे बस्तान वाढवत गेले, त्याच्यामुळे त्यांची देण्याची जी दानत होती ही नसताना पण करत आले. आज तर त्यांनी सगळ्या गोष्टीची प्रत्येक गोष्टीपर्यंत पोचणे, गोडणीसारख्या ठिकाणी जिथे राहतात तिथे गाई वासरूला खायला घालणे किंवा येणारे वारकरी त्यांना नावाची बिलकुल गरज नाही, त्यांना ती आवड नाही. त्यांच्याबरोबर मामीजी पण जी काही लोकं येतात त्यांना आवर्जून खायला घालणे, प्रत्येकाची सेवा जशी काही मार्गाने ते लोकांना काहीतरी चप्पल देणार वारकऱ्यांना अशा वेगळ्या मार्गाने लोकांना हे मदत करत असतात. त्याच्यामुळे मागच्या वर्षी त्यांनी पाण्याचा जेवढा भयंकर विषय होता ते पण
विषय सहज सहज रीते कुठेही मोठेपणा नाही नाव जवा नाही त्यांनी तो अतिशय छानपणे हँडल केला. लोकांचा आक्रोश चालला होता एका ठिकाणी सरकारच्या विरुद्ध आणि अशा वेळेस मामाजींनी फार व्यवस्थित हँडल केलं. ही जी वृत्ती आहे की लोकांपर्यंत पोहोचणे आणि कुठे नावाची अभिलाषा नाही आहे ही अतिशय उत्कृष्ट आहे. आणि मला माझ्या मामाजींना 61 वर्ष वाढदिवसानिमित्त खूप शुभेच्छा. त्यांनी असंच काम करत राहावं, समाजापुढे एक आदर्श निर्माण करत राहावं की नसताना पण देत जावे आणि असताना तर देतात देतच असतात माणूस. आणि हे करताना स्वतःवर हसत हसत कुठल्याही परिस्थितीचा मार्ग काढता येईल हे मामाजीकडून शिकण्यासारखं आहे. गेल्या वर्षी उन्हाळ्यात शिरूरमध्ये पाण्याचं दुर्भिक्ष होतं, अनेक ठिकाणी पाण्याची वानवा होती. हे कळताच खुशालचंद बोरा यांना स्वस्थ बसवेना आणि त्यांनी लोकांना लाखो लिटर पाण्याची मदत केली. कोणत्याही भागात पाणी नाही असा फोन जरी झाला तरी तिथे लगेच पाण्याचा टँकर हजर व्हायचा. अशा कामांनी त्यांनी अनेक माणसं जोडली आणि जपलीही. आज बोरा साहेबांची 61 आहे, 61 त्यांनी पूर्ती केली त्याच्याबद्दल आम्ही त्यांना सगळ्यांना मनापासून आम्ही त्यांना शुभेच्छा देतो. बोरा साहेबांचा आणि माझा परिचय सुमारे 1 वर्षभरापूर्वीचा, ज्यावेळेला त्यांनी दुष्काळाच्या काळात शिरूर शहरासाठी पाणी पुरवठा केला त्यावेळेला आमची ओळख झाली. आणि इतकं सृजनशील दातृत्व कर्तृत्व नेतृत्व असणारं हे व्यक्तिमत्व आहे. आम्ही त्यांच्या सान्निध्यात आलो आणि खऱ्या अर्थाने आम्हाला पण त्यांची मोलाची साथ मिळाली. म्हणजे असं म्हटलं तर वागो ठरणार नाही की जर शून्याने जर शून्याला गुंडलं तर त्याचं उत्तर शून्यच येतं, परंतु त्या शून्याच्या पाठीमागे जर एखादा अंक भरभक्कमपणे उभा राहिला तर त्या शून्याला देखील एक महत्त्व प्राप्त होतो, एक अर्थ प्राप्त होतो. आणि खऱ्या अर्थाने आम्हाला आमच्या महिला भगिनींच्या मागे बोरासाहेब भरभक्कमपणे उभं राहिले, त्याच्यामुळे ते माझे सख्य नाही पण पक्के बंधू आहेत. आणि खऱ्या अर्थाने आम्ही महिला सक्षम झालो, त्यांच्या सोबतीने आम्ही चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. आणि 61 पूर्तीच्या निमित्ताने मी त्यांना एवढंच म्हणेल की या म्हणजे असामान्य व्यक्तिमत्वाला खूप आरोग्य लाभू देत, म्हणजे चंद्राची शीतलता आणि सूर्याचं तेज देखील त्यांना लाभावं ही या शुभेच्छा मी त्यांना सगळ्यांच्या वतीने देते. खरं तर षष्ठी पूर्तीचा हा सगळा सोहळा खुशालचंद बोरा यांच्या उपरोक्ष प्लान करण्यात आला होता. खुशालचंद बोरा यांच्यावर प्रेम करणाऱ्या त्यांच्या जवळच्या लोकांनी आणि परिवाराने याचं आयोजन केलं होतं. अनपेक्षितपणे झालेल्या या शुभेच्छा वर्षावाने यावेळी बोराही भारावून गेले. गेली इतकी वर्ष समाजसेवेच्या या कामांनी आपण खरंच अनेकांशी जोडलं गेलोय याचा त्यांनाही प्रत्यय आला. परमपिता परमात्म्याला स्मरण करून तसंच गोमाता आणि माता पित्यांचं वंदन करून आज माझ्या जीवनातला हा वयाच्या 61 पदार्पणामध्ये एकदम आनंदाचा क्षण, म्हणजे माझ्या मुलानं माझ्या कुटुंबानं आणि माझे जय बजरंग तरुण मंडळ विठ्ठलनगर मित्रमंडळ शिरूरमधले माझे सर्व मित्र हितचिंतक मित्र आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे संपूर्ण संचालक आणि चेअरमन या सर्वांनी हे सस्पेन्स ठेवून अचानक प्रोग्राम ठरवला आणि आज 6 प्रोग्राम सुरू करण्या अगोदर 1 अगोदर मला कळवलं गेलं हे मला माहीतसुद्धा नव्हतं. आणि आज जिथं जमलेले माझे सर्व स्नेही नातेवाईक मित्र हितचिंतक या सर्वांच्या शुभेच्छानं मला आनंद गगनात मावेना ही परिस्थिती झालेली आहे. आज त्यानंतर मी या सर्वांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि माझ्या त्यांच्या आशीर्वादापासून माझी पुण्याईची कमाई निश्चितच वाढणार आहे असं प्रतिपादन करतो. या सोहळ्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आता आजोबांच्या रोलमध्ये असलेल्या खुशालचंद बोरा यांच्या नातवांचा नामकरण सोहळा. नातीचं नाव राजनंदिनी आणि नातवाचं नाव यावेळी अर्णव असं ठेवण्यात आलं. दुष्काळात पाण्याच्या टँकरची मदत, वारकऱ्यांसाठी भोजनाची व्यवस्था, आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून गरजूंना मदत, गायीच्या संवर्धनासाठी कामकाज यामधून खुशालचंद बोरा यांनी समाजकार्यात भरीव योगदान दिलंय. आज 60 पूर्ण केलेल्या खुशालचंद यांनी आपल्या दातृत्वाने 100 नंबरी काम आधीच करून ठेवले. आता वयाची 100 गाठावी हीच या निमित्तानं शुभेच्छा. ब्युरो रिपोर्ट, संवाद मीडिया, शिरूर. नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी संवाद लाईव्ह टीव्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे अपडेट्स मिळवा. धन्यवाद.
संवाद लाइव टीवी आपला विश्वास आपलं चॅनल।